ಕಿಳಿ ಯಾಕೆ ಗಾವ್ರಿ ದಿಸಿಕಿ 50 ರೂಪಾಯಿ ಡಜನ್ ಐತ. दिलीप जगन्नाथ मोरे गाँव बांबावली इथे पर्यटक लोक वगैरे येणारे इथे येणारे येतात वगैरे गाईड वगैरे घेऊन जातात आणि काय आता तिथे जे काय लोक जाणारे असतात काय तिथे आम्ही रस्ता वगैरे बंद केलेला आहे काय लोक जबरदस्तीने जातात ते ऐकत नाहीत आणि तिथे देवाचा असं महिमा आहे की एक वजराई धबधबा म्हणून असा नावानं आहे की देवाचं तिथं गुप्त आहे म्हणजे देवी दिसत तर नाही पण देव असं आहे की तिथं ते गुप्त आहे आणि लोकांना आम्ही सांगत असतो की तिथं देवाचं स्थान आहे वगैरे काय तुम्ही वशाड वगैरे काय घेऊन वगैरे जायचं नाही किंवा अमका मुका असं तिथपर्यंत जाऊ नका तुम्ही लांबून तिथं आनंद घ्या लांबून वगैरे आनंद घ्या ना मग आणि ते लांबून तेवढं घ्याल आनंद तेवढा तुम्हाला चांगला आहे आणि जवळ जाण्याचा काही प्रयत्न करू जवळ जवळ जायचं असेल त्यावेळेला तुम्ही उन्हा 12 वर्षाच्या 12 महिने तो धबधबा चालू असतो आणि वर्षीच्या 12 महिने धबधबा तुम्ही कधी पण येऊन त्याचा आनंद घेऊ शकता आणि देवाचं एवढं महिमा आहे की तिथं कुठला अडचण येते किंवा काय होती त्याच्यामुळे पडापडी होती किंवा काय त्रास होतो किंवा प्रॉब्लेम होतो माणसाला आणि नडी हे त्रास होतो त्यामुळे आम्ही लोकांना की लोकांना मी सांगत असतो पण ते लोक काय करतात की ऐकत नाहीत जबरदस्तीने परत तिथं जागेवर येऊन जातात. चार पिढीच्या म्हणजे आमच्या चार पिढीच्या अगोदर 4-5 पिढीच्या म्हणा लोक आमची सांगायची ते म्हातारी वयस्कर लोक सांगायचे की काय जरी आपले इथं कार्य असलं तर आपण तिथं जायचं दिवीला अजून व्हायचं आंघोळ करून हळद तुकू काय नारळ काय विडा ठेवू तिथं काय मागणी मागायची की आम्हाला एवढ्या वस्तू पाहिजे भांडी पाहिजे आम्हाला काय पाहिजे ते तिथं मग सकाळी नियमाप्रमाणे जाऊन तिथनं घेऊन यायची तर काय दिसानं काय तिथलं काय भांडं गेलं गायब झालं का काय झालं का काय चोरीला गेलं का काय झालं काय माहिती नाही मग ती बंद झाली. हा इथे लोक येणारे जाणारे कसे इथेच चुकतात एका हे खाली आदवडीला गेले की वरून बांबोली कुठून आलेले आणि इकडे खाली जसं वगैरे आणि ही वाट जी आहे तुम्ही दाखवताय जी लोक चुकतात ती वाट कुठं जाती नेमकी ही खाली आदवडी गाव म्हणून आहे तिकडे जातात म्हणजे ह्या जंगलातून पुढं हा जंगलातून म्हणजे 3 तासाचं रनिंग आहे ते 3 तासाच्या रनिंग मध्ये ते जातात म्हणजे ते चुकल्यानंतर मग त्यांना रस्ता वगैरे सापडत नाही मग कुठेतरी जंगलात भटकत बसतात म्हणजे असं पण भेटतं की मी विचारतो की वाट बाबा आम्हाला बाहेर पडायचे कुठं पडायचे कोणत्या कोणतरी मध्ये त्यांना बाहेर काढतो.
आमच्या रानामध्ये असे भरपूर एवढे गवे झालेले आहेत की जवळ वीस ते 25-25 असं त्यांचा कळपच आहे, कळप पूर्ण कळप आहे. आम्ही हानाला वगैरे जातो, फटाकडे उडवतो, परंतु ते काय शेवटला जात नाही. शेवटला आम्ही कंटाळतो पण ते काय जात नाहीत. अशी परिस्थिती होते की शेवटला आम्ही कंटाळून घरी येतो परंतु ते तिथून हलत नाहीत किंवा जात नाहीत किंवा काय होत नाही. शेवटला ते खायचे ते खातात, खाऊन जातात, नासधूस करतात. एवढे वैताग दिला ना की भयंकर वैताग दिले की कुठं जायल तिथे कुठेही शेती केली तरी तेच आहे. आम्ही तारा वगैरे साईडनं असं बांधतो वगैरे काय काय करतो की संरक्षणासाठी परंतु तरी पण ते तारा तोडून वगैरे आतमध्ये शिरतात वगैरे चिंध्या बांधतो किंवा काय आणि काय नाना तऱ्या करतो. पण काय शेवटला ते जायचे जातात, खाऊन जातात, काय राहतच नाहीत ते. ह्या जेव बसना वाटतं ते वाल्यातच होत नाही जाणार. आणि हे जेवर बघू जळू. हा ती आलवडी गाव म्हणून आहे, तिकडे लोक म्हणजे तिकडून खाल्लं पण लोक येतात, तिकडून पण वरनं लोक जातात. तर तिथं लोक चुकतात, तिकडे आलवडी गावाला जातात. ते म्हणजे इथे गाड्या लावल्यानंतर भांबोली गावाला गाड्या लावतात आणि मग ते रस्ता चुकल्यानंतर आलवडी गावाला जातात. मग आलवडी गावाला गेल्यानंतर परत मग ते लोक सांगतात की इकडे नाही तुमच्या, तुम्ही ते वरच्या मार्गाने आलाय, मग तुम्ही त्या मार्गी जावा. मग परत ते पर्यंत ह्या साईडला येतात. ती गाव आहे ती कुठे? ते गाव त्याच लाईनला आहेत, आलवडी, पाटेघर, मिनोघाल रोड, लुमने घोल अशा मध्ये ते तिकडे लाईनीने सगळे गाव आलेले आहेत. जंगलामध्ये सगळे टोटली गाव. त्याच्यानंतर वरती धावली गाव आलं, त्याच्यानंतर वर डुंगटी गाव आलं, त्याच्यानंतर पुढं जळकावाडी आली. अशी म्हणजे गाव सगळे लाईनीत झाली. घाबरल्या त्या